आले होतो. आज असं झालं की एक माणूस आहे की त्याच्या बायकोला गाडी शिकवत होता. गाडी ती ग्राउंडमध्ये गाडी घेऊन आली, गाडी शिकवत होती. गाडी अचानक बंद पडली मध्ये, परत ती गाडी स्टार्ट करायचा प्रयत्न केली. अचानक त्याने एक्सिलेटरवर पाय मारला, गाडी जोरात गेली आणि खड्डा होता ग्राउंडवर. महानगरपालिकेचं काम करते, त्या खड्ड्यात गाडी गेली आणि ती पडली. पडल्यावर आम्ही धाव घेऊन लगेच तिथं त्यांना बाहेर काढायला प्रयत्न केला. खड्डा 7 ते 8 फूट असल्यामुळे काय जमलं नाही. मग ती दोघं बाहेर आली. बाहेर आल्यानंतर मग गाडी काढण्याचा प्रयत्न केला. गाडी काय निघाल नाही, खड्डा खोल होता खड्डा, त्यामुळे काय गाडी निघू शकली नाही. फोन लावला क्रेनवाल्यासनी, क्रेनवाले आली आणि गाडी काढली. अर्धा तास तरी चालू होती ही घटना. अजिंक्य गांधी. आम्ही नेहमी खेळायला येतोय, आज पण खेळायला आलो. त्यावेळेला एक नवरा म्हणजे बायकोला गाडी शिकवत होते. गाडी चालवत असताना त्यांची गाडी मध्ये बंद पडली. मध्ये बंद पडल्यानंतर त्यांनी परत गाडी स्टार्ट केली. ऍक्सिलेट केल्यानंतर त्यांनी ब्रेकच्या ऐवजी ऍक्सिलेटवर पाय दिल्यावर गाडी डायरेक्ट खाली गेली खड्ड्यात. त्या दगडाला धडकून उलटी पडली गाडी. गाडी उलटी पडल्यावर आम्ही पळत गेलो. तिथं एक बाई होती आणि त्यांना आम्ही बाहेर काढलं. बाहेर काढल्यानंतर मग तिथं बघितलं जरा गाडीला काय होते. आपण काय होत नसल्यानं क्रेनला फोन केला. एक अर्ध्या तासात क्रेन आली. क्रेन आल्यानंतर गाडी काढली, इन्शुरन्सवाले आली आणि मग ते गेले. बाईला थोडं खर्चटलं होतं वाटतं, काय लागलं काय लक्षात आलं नाही. पण त्यांना हॉस्पिटलला वगैरे नेलं, घरी गेले ते आणि गाडी परत क्रेननं काढली. माझं अन्वय थोलवण.